नमस्कार मित्रांनो, मी यश काशीद आपल्या लाडक्या आणि आवडत्या ग्रेट सह्याद्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण पालघरमध्ये आहे आणि तुम्हाला माझ्यामागे हा जो दिसत असेल मित्रांनो, गावरान कोंबड्यांचा खूप मोठा असा मुक्त संचार फार्म आहे हा. तर या फार्मचं रोजचं नियोजन कसं चालतं आणि खरंच हे फार्मचे जे ओनर आहेत ते एकदम चांगला नफा या फार्मपासून कमवतात, तर याचं सगळं नियोजन कसं चालतं आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो, व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग झाला आहे. आणि चॅनलवर प्रथमच हा व्हिडिओ बघत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ॲक्च्युली हे जे फार्म मी उभं केलं आहे ना, ह्याच्यामध्ये माझ्या वडिलांचा आई वडिलांचा एवढा सपोर्ट आहे ना, त्याच्यामुळे मी एवढं करू शकलो आहे. आणि त्यांचा सपोर्ट आयुष्यभर राहील माझ्याबरोबर. आणि त्यांचे ते कर्जच आहे माझ्यासाठी की त्यांनी यावेळेला म्हणजे अशा सिच्युएशनमध्ये मला खंबीरपणे हात दिला त्यांनी आणि हा व्यवसाय करायला उभं केलं. सर, तुम्हाला काय वाटते म्हणजे आता जी नवीन पिढी आहे, जी पोरं आहेत, ती आता कुठेतरी शेती सोडून नोकरीकडे वळतात ते, किंवा त्यांचे आईबाप त्यांना फोर्स करतात का तू शेतीत करू नोकरी कर, मग त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? खरं म्हणजे मी स्वतः गव्हर्नमेंट सर्वंट होतो, आता रिटायर निवृत्त झालेलो आहे. माझी मिसेस त्या व्यवसायामध्ये टीचर होत्या, त्या निवृत्त झालेल्या आहेत. पण मुलांना मी सांगितलं की सध्याची परिस्थिती ती नाही आहे, आज नोकऱ्या लोकांना मिळत नाही आणि जरी मिळाल्या ते 10-15 हजार रुपयाच्या नोकरीमध्ये टेम्पररी काम करत बसण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करणे फार म्हणजे आवश्यक आहे, आजची गरज आहे ती. शेतीकडे लोकांनी दुर्लक्ष केलेलं आहे, शेती व्यवसायाकडे वळणे म्हणजे लोकांना कमीपणाचं वाटतं. पण माझ्या मुलाला मी सांगितलं, जर तुला मनापासून आवड असेल तर तू ह्या व्यवसाय कुक्कुटपालन गोट फार्मिंग आहे आपल्याकडे, दोन्ही व्यवसाय तू करून आपलं करिअर बनवू शकतो. आणि माझं म्हणणं त्याला पटलं आणि त्या दृष्टीने आम्ही ही पावलं उचलली, त्यासाठी आम्ही हे कुक्कुटपालन आणि गोट फार्म सुरू केलेलं आहे. सर, मला सर्वात प्रथम तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा. माझं नाव चिराग विलास घरत आहे आणि हे बोईसर वेशमध्ये अक्करपट्टी या गावामध्ये हे आपलं कुक्कुटपालनचं हे फार्म उभं केलेलं आहे आम्ही. म्हणजे मला सांगा, किती वर्ष झाले आपण हा कुक्कुटपालनचा व्यवसाय करताय आणि त्याची एक संकल्पना कशी सुचली तुम्हाला? ॲक्च्युली हे आमचं फार्म आहे ते 1 वर्ष झालं आहे आम्हाला हे चालू करून. आणि ॲक्च्युली आम्ही यूट्यूब बघत असताना आम्हाला भरपूर ॲक्च्युली एक शौक होता कोंबड्या पाळायचा, पण कधी आम्ही ॲक्च्युली मुंबई साईडला राहायचो, पण विचार केला की आपली जागा आहे एवढी, आपण त्याचा योग्य वापर केला तर इथे मोठा एक शेड उभा करू शकतो आणि चांगला एक मोठा व्यवसाय उभा करू शकतो, त्यासाठी मी इथे या व्यवसायात वळलो. तर मला सांगा सर, आपला हा जो संपूर्ण फार्म आहे आता यावर कोंबड्या किती आहेत आणि त्यांचं एक सकाळ ते संध्याकाळ वेळापत्रक कसं चालतं आहे? आता हा जो आपला फार्म आहे ह्याच्यामध्ये आता जवळपास 350 आसपास कोंबड्या आणि कोंबडे सगळे मिळून आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याकडे 5 जातीच्या आपल्याकडे कोंबड्या आणि कोंबड्या आहेत. एक म्हणजे कावेरी, एक प्युअर गावठी, तिसरं कडकनाथ, चौथं सोनाली आणि फायटर, हे आपल्या 5 ब्रीड आपल्याकडे आता या फार्ममध्ये आहे. तर मला सांगा सर, आता ह्या म्हणजे जेव्हा सुरुवात केली तर सुरुवातीला ही जी पिल्लं असतात तर ती पिल्लं कुठून आली तुम्ही? ॲक्च्युली मी डायरेक्ट मोठ्या कोंबड्यापासून सुरुवात केली, कारण की पिल्लांचा एक हे टाईम असतो तो खूप टाईम घेतात ॲक्च्युली. तर मी तलगीपासून सुरुवात केली, सुरुवातीला मी गावठी कोंबड्या आणल्या, त्याचं प्रोडक्शन काढलं, त्याच्यातून अंडी येतात ते विकून त्याच्यातून बेनिफिट मिळवला. त्याच्यानंतर मी कावेरी कोंबड्याचा तलगी आणल्या, त्याच्यातून जेवढी अंडी निघायला लागली तशी ती अंडी विकायला लागलो. नंतर विचार केला की फक्त अंड्यापुरता हा व्यवसाय न करता आपण ह्याच्या व्यतिरिक्त काहीतरी करावं, मग मी ह्याची हॅचरी एक मशीन आणली 1000 अंड्याची आणि त्याच्यापासून ही घरची अंड्याची पिल्लं काढून ती विकायला सुरुवात केली. म्हणजे तुम्ही आपल्या ह्या व्यवसायाबरोबर म्हणजे पिल्लं विक्रीचा पण हा व्यवहार काढलाय. तर मला सांगा सर, आता आपला जो हा संपूर्ण फार्म आहे हा किती क्षेत्रात आहे सध्या? हा पूर्ण फार्म आहे तो 1200 स्क्वेअर फीटचा आहे पूर्ण, आणि ह्याच्यात जवळपास 1500 पक्षी बसू शकतात एवढी क्वांटिटी आहे. तर याची बांधणी कशा प्रकारे केली आणि तुम्हाला किती खर्च झाला आहे हा फार्म बांधण्यासाठी?
ॲक्च्युली हा फार्म बांधण्याचा उद्देश वेगवेगळा होता. कुक्कुटपालन आणि गॉट फार्मिंग हे दोन्ही व्यवसाय मी सांभाळतो सध्या, आणि त्या दोन्हीच्या उद्देशाने तो फार्म बांधलेला आहे. आणि हा फार्म उभा करायला मला जवळपास 7 लाख एवढा खर्च आलेला. तर मला सांगा सर, आता आपला जो हा कुक्कुटपालनाचा फार्म आहे, तर यावर दिवसाला अंडी किती निघतात आपल्याकडं? आता आपलं ॲक्च्युली मध्ये लासोट आणि गंबोरा वॅक्सिन झालेलं, त्याच्यामुळे अंड्याचं प्रमाण एकदम कमी झालेलं. पण आता ह्याचा एवरेज 65 to 70 चालू आहे, आणि इवन त्याच्यावरती पण जाऊ शकतो. तर कसं असतं सर, आता मी पण खूप फार्म व्हिडिओ बनवतो, पण खूप लोक काय बोलतात का कुक्कुटपालन हा व्यवसाय परवडण्यासारखा नाही आहे, किंवा यात लॉस जातो, किंवा खूप शेतकऱ्यांना आहे ना खाद्य खूप महाग जातं असं बोलतात ते, तर त्यावर तुमचं म्हणणं काय? ॲक्च्युली काय आहे, तुमचं जर खाण्यावर नियोजन असेल ना तर तुम्हाला तो व्यवसाय परवडणार आहे. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये काय आहे, तुम्ही तुमच्या खाण्यावर नियंत्रण असणं गरजेचं आहे. इवन ओपन रेंजमध्ये तुम्ही जर कराल तर ह्यांचं अर्ध खाणं हे शेतातून भेटते कोंबड्यांना. तर तुम्ही जेवढं तुमचं खाणं वाचवायचा प्रयत्न कराल, त्यांचं काही ती सोय उपयोगी त्यांना लाभ करून देतील त्याचा, त्या गोष्टीचा, तर तुमचं खाणं तेवढं कमी यूज होणार आहे त्याच्यामध्ये. आता आपल्याकडे नियोजन असं आहे की त्यांना सकाळी 9 दरम्यान एकदा खाणं पुरवलं जाते, त्याच्यानंतर पूर्ण दिवस ते उपाशी राहतात. त्याच्यानंतर 3 त्यांचं अंडी टाकून झाल्याचं टाईम झाल्यानंतर त्यांना मोकळं केलं जातं, पूर्ण वाडीत त्यांना चरायला भेटते. इवन आता इथे त्यांच्यासाठी आम्ही पालक आणि मेथीची लागवड करणार, जेणेकरून कोंबड्याचं खाद्य आपल्याला कमी करता येईल हा इंटेन्शन ठेवून त्याचं लागवड करतो आम्ही इथे. आणि संध्याकाळच्या टायमाला एक त्यांना एकदा थोडंसं खाणं पुरवलं जातं. तर सर मला सांगा, आता आपण इथं फ्री रेंज फार्म केला हा संपूर्ण, तर फ्री रेंजचे फायदे काय आहेत नक्की? ॲक्च्युली फ्री रेंजमध्ये एकतर कोंबड्या आहेत ना, ते जेव्हा हे परिसरात तसे वावरतात, ते बाहेरचा पालापाचोळा खातात, त्याच्यामुळे त्यांचे रोगराई आहे ती पसरत नाही. आपलं काय होते, बंदिस्त फार्ममध्ये दिवसभर त्या कोंबड्या एका जागी राहतात, त्याच्यामुळे एखादी कोंबडी आजारी झाली तर तिचा आजार सगळ्यांना पसरतो. एक ओपन रेंजमध्ये काय होते, ते बाहेर उन्हात फिरतात, त्यांच्या जे रोगजंतू असतात अंगावरचे किंवा आतमधले ते सगळे नष्ट होतात. तर सर मला सांगा, आता आपल्या इथून जी अंडी निघतात किंवा आपण जी पिल्लं विकतोय त्याची मार्केटिंग कशा प्रकारे करतोय आपण? ॲक्च्युली अंडी आहेत ती जे माझे मित्र परिवार आहेत किंवा आजूबाजूचे लोक आहेत त्यांची तेवढी डिमांड असते की मी ॲक्च्युली तेवढी मार्केटिंग केलेली नाही आहे. पण पिल्लासाठी जे मित्र आहेत त्यांचा खूप सपोर्ट मला भेटतो आहे ह्यामध्ये. ते एकमेकांना सांगतात, दुसऱ्या एक दोघं तिघांना सांगतात, तिघा चौघांना सांगतात, असं करून तो आपला जी पिल्लं आहे ती आता वेटिंग लिस्टमध्ये आहेत सगळी. जवळपास पिल्लासाठी 3 कस्टमर पेंडिंगमध्ये आहेत आणि अंड्यासाठी 6 कस्टमर पेंडिंग आहेत आपल्याकडे. तर सर सगळ्यात महत्त्वाचं, आत्ताच बोलतात की तुम्ही पिल्लं पण काढतात, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मशीनीतूनच पिल्लं काढत असाल. मग कसं आहे, आता मार्केटमध्ये खूप मशीन आहेत जे म्हणजे पिल्लं तर अंडी तर टाकतोय पण त्यापासून मॉर्टॅलिटी रेट जास्त होते, आपण कोणतं मशीन वापरतोय सध्या आणि त्याची क्वालिटी कशी आहे? आता आपण SM इन्क्युबेटर वापरतोय, सागर माईची जी इन्क्युबेटर आहेत ती वापरतोय आपण, आणि त्याचा रिझल्ट मला खूप चांगला भेटला आहे. ॲक्च्युली कसं असते, फक्त मशीनीवरच आपण मशीनला दोष नाही देऊ शकत. कधीकधी असते की आपले कोंबडा किंवा आपली कोंबडी ही फर्टिलाइज किती होते ह्याच्यावर पण इम्पॉर्टंट असते. आपण प्रत्येक वेळेला मशीनमधून एवढीच पिलं निघाली तेवढीच पिलं निघाली असं आपण दोष देतो, पण ॲक्च्युली तसं नाही आहे. असं बघितलं ना तर आपण एक कोंबड्यांना ट्रीटमेंट द्यावं लागते जेणेकरून त्यांची फर्टिलिटी वाढेल. पण लोक काय करतात, डायरेक्ट घेतात अंडी, ती फर्टिलाइज होतात नाही. ॲक्च्युली कसं आहे, कोंबडा आहे म्हणून आपण फर्टिलिटी होतो असं समजतात, पण तसं नसते. प्रत्येक कोंबडा हा फर्टिलिटी करतो असंच गरजेचं नाही आहे, त्याला प्रॉपर ट्रीटमेंट भेटणं पण गरजेचं आहे. आणि ती आपल्याला कधी कळतात, जेव्हा आपण मशीनमध्ये टाकतो त्याच्यातून किती पिलं निघतात हे निघाल्यानंतर आपल्याला कळतं की आपला कोंबडा किती फर्टिलाइज आहे. आपल्या ह्या जो कोंबडे यांना तुम्ही खाद्यामध्ये काय काय देत आहे सध्या? ह्याच्यामध्ये ॲक्च्युली जे अंड्यावाला कोंबड्या आहेत त्यांना लेअर फीड, तांदूळ पण थोडंसं हलकासा देतो आणि गहू आपण सगळं मिक्स करून देतो, जेणेकरून आपला जो खाण्याभोवती खर्च आहे तो कमी व्हावा ह्याचं नियोजन असते. प्लस त्यांना मका बरडामध्ये मध्ये दिला जातो मिक्स करून. मला सांगा म्हणजे तुमचा आत्तापर्यंतचा कुक्कुटपालन ह्या व्यवसायातला अनुभव कसा आहे, खरंच हा व्यवसाय परवडण्यासारखा आहे की नाही?
ॲक्च्युली या धंद्यामध्ये प्रॉब्लेम्स पण प्रत्येकाला येतात, त्याच्यातून सावरणं आपल्या स्वतःच्या हातात आहे. प्रॉब्लेम्स मला पण आले आहेत ह्याच्यामध्ये. सुरुवातीला जेव्हा मी कोंबड्या आणलेल्या त्याच्यात मर क्षमता पण होती, पण ती मर क्षमता आपण कशी घालवू शकतो ह्याच्यावर मी थोडंसं नियोजन केलं. आता सध्या मी जे कुक्कुटपालन करतो ह्याच्यामध्ये माझं क्रॉसिंगवर जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण की क्रॉसिंगमध्ये काय होते की त्याची हे जे कमजोर आहे, कमजोर जी असते एखादी ब्रीड कमजोर असते तर ती केवढी हे म्हणजे ॲक्टिव्ह होईल, म्हणजे आपली जी देसी प्युअर ब्रीड असते ती खूप काटक असते, तर ती आपण काटक करण्यासाठी त्याच्यावर एक्सपेरिमेंट करतो मी इथे. तर मला सांगा, ज्यावेळेस आपली पिल्ले फार्म येतात म्हणजे ज्यावेळेस पिल्लांची पैदास होते, त्यानंतर पुढचे काही दिवस त्यांचा मॉर्टॅलिटी रेट जो आहे तो कमी करण्यासाठी त्यांची काळजी कशी घेतली जाते? ॲक्च्युली जेव्हा पिल्लं जन्माला येतात तेव्हा त्यांना 3 दिवस गुळ पाणी द्यावं लागतं, जेणेकरून त्यांची जी क्षमता असते त्यांची विकनेस क्षमता ती वाढवण्यासाठी आपण गुळ पाणी देतो. त्याच्यानंतर 3 दिवस त्यांना लगातार आपण वायमेरेला देतो, नंतर 7व्या दिवशी त्यांना लासोटा वॅक्सिनेशन करतो. वॅक्सिनेशन झाल्यानंतर ॲक्च्युली माझ्याकडे 3 केज आहेत मोठे, तर पहिला एक ब्रूडिंग रूम आहे त्याच्यातून 7 दिवस आम्ही ट्रीटमेंट केल्यानंतर 7 दिवसानंतर दुसऱ्या केजमध्ये शिफ्ट करतो. आपल्याकडे काही पिल्लं आहे ते आम्ही तुम्हाला दाखवू शकतो. नंतर तिथे नेल्यानंतर लासोटा झाल्यानंतर तिथे आम्ही 7 दिवस त्याच्यावर ट्रीटमेंट करतो. 8व्या ते 10व्या दिवशीपर्यंत आम्ही त्याला गंबोरा देतो, 1 दिवसाचा गॅप देतो म्हणजे साध्या पाण्याचा, नंतर लिक्सेन पावडर आणि नंतर गंबोराची वॅक्सिन देऊन मग बॅक साईडला 15व्या दिवशी 14व्या दिवशी म्हणजे गंबोरा वॅक्सिन झाल्यानंतर बाजूला एक कंपार्टमेंट केलं आहे तिथे त्यांना फ्रीज रेंजमध्ये ठेवतो आणि तिथे हे करतो आम्ही त्याला वाढवतो. मला सांगा सर, आता जो हा व्यवसाय, या व्यवसायाबद्दल जे तरुण उद्योजक आहेत किंवा तरुणी आहेत तुम्ही त्यांना काही सल्ला द्याल का? मी एवढं सांगेल की मनापासून एखादी गोष्ट केली तर ती कोणती सक्सेस देणारच आहे, अनसक्सेस कोणती गोष्ट नाही येत. तुम्ही मनापासून केलात, प्रॉब्लेम येतो त्यावेळेला न घाबरता तुम्ही खंबीरपणे उभं राहाल तर तुम्ही या धंद्यामध्ये सक्सेस मिळवू शकतो तुम्हाला. हां, इथे आपण या केजमध्ये फायटरची पिल्लं जी निघतात त्याचं सेपरेट ब्रूडिंग करतो. तिथे तुम्हाला बघायला भेटतील फायटरची पिल्लं. ज्यावेळेस आपली पिल्लं निघतात ते आपण इथं ठेवतो. हां, फायटरची पिल्लं त्यांना एक सेपरेट त्यांना एक ट्रीटमेंट देतो. मग ज्यावेळेस पिल्लं निघतात त्यानंतरची प्रोसेस कशी राहते त्यांची? ह्यांच्यामध्ये पहिले 3 दिवस त्यांना गुळ पाणी दिलं जाते, त्याच्यानंतर 3 दिवस वायमेरल दिलं जाते, 7व्या दिवशी त्यांना लासोटा दिला जातो, त्याच्यानंतर 3 दिवस ब्रुटॉन दिला जातो, 3 दिवस लिक्सेन पावडर आणि 14व्या दिवशी त्यांना गंबोरा वॅक्सिन केली जाते. आणि इथे वॅक्सिन पूर्ण झाल्यानंतर त्यांना बाकीच्या पिल्लांसोबत म्हणजे दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केली जाते. ती रूम पण आहे का आपल्याकडे दाखवायला? आता दाखवायला आहे, प्लस जर कोणाला 1 दिवसाची फायटरची पिल्लं हवी असतील तर आपण 150 रुपये पीस प्रमाणे आपण विकतो, आणि इवन फायटरची जर अंडी हवी असतील तर आपण 90 रुपये प्रमाणे विकतो. तर सर, तुम्ही आता हे जे मशीन घेतलं आहे SM इन्क्युबेटर्सकडनं, तर या मशीनबद्दल तुमचा अनुभव कसा आहे? ॲक्च्युली मी जेव्हा मशीन घ्यायची होती तेव्हा मला ॲक्च्युली माझी 500ची मशीन घ्यायची तयारी होती, म्हणजे बजेट नव्हता तेवढं. पण जेव्हा सागरशी बोललो तेव्हा सागर बोलला की जेवढं तर तुम्ही मोठ्या प्रमाणात जर करणार असेल तर तुम्हाला पुढे जाऊन 1000ची किंवा 1500ची मशीन टाकावी लागेल. त्या हिशोबाने थोडंसं बजेट वाढवून आम्ही 1000 अंड्याची मशीन टाकली. ह्याचा बेनिफिट असा आहे या मशीनीचा की आपण इथे बॅच वाईज पण इथे अंडी टाकू शकतो. 500ची मशीन अशी आहे की एकदा तुम्ही बॅच टाकल्यानंतर 21 दिवसानंतरच तुम्ही दुसरी बॅच टाकू शकता. पण या मशीनचा बेनिफिट असा आहे की तुम्ही बॅचवाईज 200, 300, 500, 1000 तशी तुम्ही बॅचवाईज टाकू शकता. त्याच्यात एका वेळेला 1000 पण टाकू शकतात, 100 पण टाकू शकतात आणि 500 पण टाकू शकतात. आता बॅच टाकली आहे का तुम्ही यामध्ये? हो, आता इथे आपल्या 400 अंडी आता आपल्या इथे चालू आहेत, इन्क्युबेटरमध्ये टाकलेले आहेत. ऑल्सो आज एक बॅच पडेल 200ची आणि सध्या पिल्लं नाही आहे त्याच्यामध्ये, पण तुम्हाला एक व्ह्यू दाखवू शकतो की कशा प्रकारे आम्ही इथे अंडी टाकलेली आहे. म्हणजे आता आपण मशीन आता ओपन करतो आहे, तर सारखं ओपन केल्यामुळे त्याला काही प्रॉब्लेम नाही होणार का? नाही, या मशीनमध्ये हा बेनिफिट आहे की तुम्ही कधी ओपन करून तिथे बॅच टाकू शकतात. हां, जर शक्यतो तरी त्याचा बेनिफिट भेटतो म्हणून आपण 10 ओपन नाही करू शकत,
पण शक्यतो आपला जेवढा यूज असेल, पाणी टाकायचं असेल किंवा बॅच टाकायची असेल तेव्हा आपण ओपन करून ती बॅच आपण टाकू शकतो. आणि ती मशीन जेवढं टेम्परेचर कमी होईल तसं ती ओपन केल्यानंतर बंद केल्यानंतर ओपन करून बंद केल्यानंतर ते पुन्हा टेम्परेचर लेवल मेंटेन करते. चला आपण पाहूयात मग आता एक्सपिरियन्स कसा राहिला तुमच्या मशीन. इथे आपली फायटरची पिल्लं निघत आहेत. आता ही कितीची बॅच टाकली आहे तुम्ही पूर्ण? ही टोटल 400 MD आहेत इथे आपली. तुमचा आतापर्यंतचा एक्सपिरियन्स कसा आहे? सक्सेस बोलू तर एवढं सांगेल की मी जेवढी अमाऊंट या मशीनमध्ये टाकली त्यातली अर्धी अमाऊंट मी आज कवर केलेली आहे. आता याचा रेशिओ बघायला गेला हॅचिंग पासून तर कसा आहे रेशिओ होता याचा? ऍक्च्युली ह्याचा आपली बॅच आहेत तर बॅच एका बॅच मधून आपल्याला जवळपास 88.90% आपल्याला रिझल्ट भेटतोय. तर मित्रांनो तुम्हाला हे मशीन जर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनवर नंबर आहे, तसंच डिस्प्लेवर पण नंबर आहे, तुम्ही कॉल करू शकता. खरंच खूप चांगले रिझल्ट आहे त्या मशीनीचे.